आले आहेत आता बघा कसं माशांनी बघा धुडकूस घातलेलं आहे. पूर्ण पाक भरलेला आहे पहिल्याच शेवामध्ये. बघा कसे मासे आता तुम्हाला दाखवतो बघा. बघा मित्रांनो कसा शिवरा आहे. तर नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सकाळीच्या वाजल्यात 6 मित्रांनो आणि हरेश आणि मी आम्ही दोघं आलो आहे आमच्या वटवावर. आमचा वटव आम्ही आटवायला लावलेला आहे. जास्त मच्छी तर नाही आहे यावर्षी, पण बघूया तरी पण किती मच्छी भेटते. मासे आहेत, काले मासे आहेत सर्व. पाणी पूर्ण आटून होईल तेव्हाच दिसतील आपल्याला मच्छी. तर आता थोड्याच वेळाने आम्ही मच्छी पकडायला सुरुवात करणार आहे. बघूया किती मच्छी भेटते आज आम्हाला. तर चला तुम्हाला दाखवतो बघा कशी मच्छी भेटतील. काले मासे बरेच. बघा अजून सूर्य पण बाहेर नाही आला आणि सकाळी सकाळीच आलो आहे आपल्या वटवावर. हे बघा मासे दिसतात आता. जसं जसं पाणी अजून खाली जाईल तसं तसे मासे दिसतील. आणि आपल्या हरेशने केलेली आहे सुरुवात एक टोकावरनं मासे पकडायला. पाग मारून मासे पकडतो. बघूया या शेवाला किती मासे येतात आपल्याला पागामध्ये. बरेच मासे येतील कारण मित्रांनो सर्व मासे येतात. बघा कसं माशांनी बघा धुडकूस घातलेलं आहे. पूर्ण पाग भरलेला आहे पहिल्याच शेवामध्ये. बघा कसे मासे आता तुम्हाला दाखवतो बघा. तुम्हाला दाखवतो कसे मासे आल्यात पहिल्याच शेवामध्ये. पूर्ण पाक भरलेला आहे आपला. आणि सर्व काले मासे आहेत मित्रांनो, एकाच साईजचे आहेत. काही छोटे आहेत, काही मोठे आहेत. बघा कसे काले मासे. अजून भरपूर मासे भेटतील मित्रांनो, पण सर्व काले मासेच आहेत. आणि साईज पण माशांची एकच आहे. काही मोठे आहेत, काही छोटे आहेत. मीडियम साईजचे आहेत सर्व मासे. पहिल्या शेवामध्ये आपल्याला 30 तरी मासे जास्त आले आहेत. हे बघा मित्रांनो, आपल्या पहिल्या शेवाला इतके मासे आलेले आहेत. आणि आता हरेश दुसरा शेव मारत आहे आपल्या. बस सर्व मासे आता इथे एका जावला आले आहेत. थोडासाच पाणी राहिलेलं आहे मित्रांनो. इथे आपली मशीन चालू आहे आणि हा आपला वटव होता. पूर्ण वर्षभर आपण राखून ठेवतो मच्छीसाठी, पण या वर्षी जास्त मासे झाले नाहीत त्याच्यामध्ये. दुसरा शेव टाकलेला आहे हरेशने. या पागात पण भरपूर मासे येतील मित्रांनो. हा पाग पण पूर्ण भरेल. बघा कसा पागात मासे आले बघा. हा पाग पण भरलेला आहे पूर्ण. एक शिवरा पण आलेला आहे या पागात. दाखवतो बघा किती मासे आल्यात या भागात. पण
कलवन आलेलं आहे, एक शिवरा आलेला आहे, छोटा साईजचा आहे. बाकी सर्व काले मासे आहेत. नाच सिंगाली मित्रांनो, एक नार शिंगाली भेटलेली आहे छोटी आपल्याला. बघा मित्रांनो, ही आहे एक नार शिंगाली भेटलेली आहे आपल्याला, छोट्या साईजची आहे. शिवरा जसा असतं तशीच आहे ही पण नार शिंगाली. पण जर तिचा जर काटा तुम्हाला लागला ना, तर डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्यायच नाही, इतका विषारी असतो. आपण जेव्हा आपल्याला भेटलेली आहे तेव्हाच तिचे काटे तोडलेले आहेत हरेशने. सर्व घाण लागली आहे तिला. आता या पकडताना काळजी नक्कीच घ्यावी लागते, कारण का खूप विषारी काटे असतात तिचे. तर तुमच्याकडे हिला काय बोलतात ते नक्की सांगा कमेंट्स करून. आमच्याकडे नार शिंगाले बोलतात. बघा एक शिवरा पण भेटलेला आहे. बाकी आपले सर्व काले मासे आहेत, तिलापिया. अजून एक शिवरा आहे. बघा अजून एक शिवरा आहे भागामध्ये. बघा मित्रांनो कसा शिवरा आहे. चला ट्राय करूया आपण त्याला पकडायला, त्याची मजा घेऊया आधी थोडी. बघा शिवरा भेटलेला आहे एक. बघा कसा शिवरा भेटलेला आहे एक, आधी भेटलेले त्यांच्यापासून मोठी साईज आहे याची. चला अजून मासे आहेत बरेच. मित्रांनो ही सर्व माशांची घरे आहेत, माशांनी राहण्यासाठी केलेली घरे आहेत सर्व. आणि प्रत्येक घरामध्ये मासे आहेत. बघा अजून धरण दाखवतो बघा तुम्हाला. बघा कसे मासे. आता तिसरा वाघ मारलेला आहे काकाने आपल्या. आणि या शेवाला पण भरपूर मासे आलेले आहेत.
बघा बरेच मासे आलेले आहेत. तिसऱ्या शिवालापून पाक भरलेले आहे पूर्ण. बघा कसे मासे आलेले आहेत, काले मासे सर्व. कसा काला मासा भेटलेला आहे मोठा एकदम. बघा इथे एक शिवरा आहे. चला आता या शिवाला बघूया किती मासे येतात आपल्याला. एक शिवरा तर आलेली आहे आपल्या भागात. मासे सर्व एका जागेवर आलेत आणि या शिवाला पण भरपूर मासे आलेत. पूर्ण पाक भरलेला आहे आपण. बघू इकडं बघा कसा काला मासा एकदम बिग साईज. हे बघा आपल्या आगाच्या शिवाचे मासे. बघा कसा शिवर आहे. बघा शिवरा छोटी साईज आहे जरा. बघा वल वल बघा त्याची शिवऱ्याची कशी. पागाला आपल्याला जास्त मासे भेटतात म्हणून अरे पागूनच मासे पकडत आहे सध्या. बघा पकडलेले मासे आपले लगेच विकायला चाललेले आहेत. आणि अजून बरेच मासे आहेत दिसत नाही पण बरेच मासे पकडायचे आहेत अजून. मित्रांनो वटव पूर्ण आठवायचं कारण आहे की आपण वर्षभर राखून ठेवतो आधी पण मध्ये मध्ये मासे पकडतो आपण काही त्यातले. आणि आता हे शेवटचे मासे राहिलेले असतात आणि पावसाला आता जवळ आलेले आहे. मे महिना चालू आहे. हे मासे जे राहिलेले असतात ते पावसाच्या पुराने बाहेर जाण्याचे चान्सेस असतात भरपूर. म्हणून आपण फायनली एकदा आटवतो वर्षातून आणि आता आज आटवलेले आहे आम्ही आणि मासे पकडत आहे. बघा अरे आपला पागून पागून मासे पकडत आहे. आता बरेच मासे भेटलेत आणि अजून बरेच मासे आहेत पकडायचे. आता या शेवात पण एक शिवरा आलेला आहे आपल्याला आणि एक काला मासा आहे. बघा कसा मोठा साईजचा. बाकी सर्व मासे मीडियम साईजचे आहेत पण काही काही मासे मोठे आहेत मस्त. हा बघा मासा कसा बिग साईज आहे. शिवरा एक. अजून बरेच मासे आहेत पागामध्ये आणि अजून वटवत पण आपल्या बरेच मासे पकडायचे आहेत. मासे असे दिसत नाही बट सर्व मासे चिखलामध्ये आहेत.
बरेच मासे आलेले आहेत या भागामध्ये पण, आपल्याला मोठे मोठे मासे पण आहेत काही। असे मोठे मोठे मासे पण आलेले आहेत मित्रांनो या शेवामध्ये। हे बघा असे मासे मित्रांनो, काले मासे आहेत सर्व, मोठ्या मोठ्या साईजचे आहेत अर्धे। हे दोन मासे बघा कसे मोठे आहेत एकदम। अजून मासे आहेत आपल्या भागामध्ये बरेच काढायचे। बघा मासे बादली एक भरलेली आहे आता, बाकी दोन तीन कॅरेट मासे आपले विकायला पाठवलेले आहेत। हा बघा मित्रांनो, एक काटेरी मासा भेटलेला आहे गोलट्या, आम्ही याला काटेरी गोलट्या मासा बोलतो। तुम्ही काय बोलता ते नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि हे मासे आम्ही घेत नाही पकडून सोडून देतो। तुमच्याकडे या माशांना काय बोलतात ते नक्की सांगा कमेंट्स करून। बघा कसा काला काला बरेचसे मासे आता पकडून झालेले आहेत आपले, आणि आता थोडेसे मासे राहिलेले आहेत ते हातानेच पकडावे लागतील, कारण का पागामध्ये ते मासे येत नाही। आणि आपल्या आरेशने आता सुरुवात केलेली आहे हातामध्ये मासे पकडायला चापून। हे बा अरे येन बघे कवत, मित्रांनो मोस्ट ऑफ मासे आपले आता पकडून झालेले आहेत, आणि राहिलेले मासे थोडे थोडे मासे आहेत ते पकडतो आपला आरेश चापून चापून, कारण का त्याचा म्हणणं आहे एक सुद्धा मासा सोडणार नाही तो आज। पायांच्या कात्र्या साप निघल्या तरी तो एक पण मासा सोडणार नाही आज। चला आता जायचंय कोकणात, त्याची बाकी त्यांनी आज सोडवलेली आहे, चांगले 4-5 हजाराचे मासे आज त्याला भेटलेले आहेत। खूप आनंद आहे, आनंद बघा त्याचा गगनात मावे न कसा असतो बघा। आणि आता बरेच पैसे येणार आहेत, म्हणजे आमच्या एक गाडीचा बंदोबस्त त्यांनी केलेला आहे जवळजवळ, काही आम्हाला पैशाची गरज नाही कुठून आणायची। कॅन्सल करतो हे बघा मित्रांनो, आजचे कसे आपले फ्रेश मासे, एक टब भरलेला आहे या कॅरेटमध्ये बरेचसे मासे, आणि 2-3 कॅरेट मासे आपण विकायला पण पाठवले आहेत आधीच। भरपूर मासे भेटले, सर्व काले मासे आहेत, काही काही मासे मस्त मोठ्या साईजचे आहेत। बघा हे वाले मासे घेतले। तर मित्रांनो मोस्ट ऑफ आपले सर्व मासे आता पकडून झालेले आहेत, आणि बाकी राहिलेले थोडे मासे पकडायचं काम अजून चालू आहे बघा माझ्या मागे। आणि चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। आजची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला बाय बाय।